आजच्या या सत्रातील पहिल्या कलाकार श्रीमती जयश्रीताई पाटणेकर इथे उपस्थित आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. श्रीमती जयश्री पाटणेकर मूळच्या सावंतवाडीच्या असलेल्या जयश्रीताई पाटणेकर यांचे ख्याल गायकीचे प्राथमिक शिक्षण कैलासवासी विठ्ठलराव पै यांच्याकडे सावंतवाडी येथेच झालं. पुढे त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. त्या 16 वर्षाच्या असताना त्यांनी मुंबई येथील किराणा घराण्याचे गायक श्रीयुत के डी गावकर यांच्याकडे गायकीच्या तालमीला सुरुवात केली. गावकर सर हे स्वतः अब्दुल करीम खान साहेबांचे शिष्य होते. तत्पश्चात जयश्रीताईंनी आकाशवाणीच्या अखिल भारतीय ख्याल गायन स्पर्धेत 1963 आणि 1964 साली अनुक्रमे दुसरा आणि पहिला क्रमांक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला. पुढे त्यांची विख्यात व्हायोलिन वादक आणि गायक पंडित गजानन बुवा जोशी यांच्याशी भेट झाली. गजानन बुवांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्या गायकीला जणू एखादा परिसस्पर्श झाल्यासारखी झळाळी चढू लागली. बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यातील सगळ्या बारकाव्यांसहित आत्मसात केली. त्यांना पंडित निवृत्तीबुवा सरनाईक आणि पंडित रत्नाकर पै हे दिग्गज ख्याल गायक देखील शास्त्रीय गायनातील गुरु म्हणून लाभले. जयश्रीताई या आकाशवाणीच्या अ श्रेणीच्या मान्यताप्राप्त कलाकार असून त्यांचा आकाशवाणीवरील संगीत सभांमधून गेली जवळजवळ 30 वर्ष नियमित सहभाग राहिलेला आहे. याशिवाय त्यांनी NCPA संगीत समारोह, दादर माटुंगा कल्चरल सेंटर संगीत सभा, सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे, ग्वाल्हेर संगीत समारोह, बसंत संगीत संमेलन दिल्ली आणि आकाशवाणी संगीत संमेलन लखनौ अशा अनेक प्रतिष्ठेच्या संगीत समारोहात आपली गायन कला सादर केली आहे. त्यांना आजवर 1972 सालचा सूर सिंगार संसदेचा सूरमणी पुरस्कार, 2005 सालचा कर्नाटक सरकारचा मल्लिकार्जुन मनसूर पुरस्कार आणि 2012 सालचा कर्नाटक संगीत आणि नृत्य अकादमीचा पुरस्कार असे बहुमान प्राप्त झाले आहेत. जयश्रीताईंना संवादिनीवर साथ करत आहेत श्रीयुत चिन्मय कोल्हटकर. त्यांचाही थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. श्रीयुत चिन्मय कोल्हटकर नवीन पिढीच्या आश्वासक संवादिनी वादकांमध्ये चिन्मय कोल्हटकर यांची प्रामुख्याने गणना होते. डॉक्टर श्री अरविंद थत्ते या जगतविख्यात संगीतज्ञाकडे त्यांचं गेली अनेक वर्ष शिक्षण सुरू आहे. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत. त्यांनी डॉक्टर थत्ते यांच्याकडे शिक्षण घेण्याआधी कोल्हापूरचे श्रीयुत राजप्रसाद धर्माधिकारी यांच्याकडे तबलावादन आणि प्राथमिक संगीताचे धडे घेतले. तसेच काही काळ श्रीयुत राजेंद्र मणेरीकर यांच्याकडून गायनाचं शिक्षण घेतलंय. थत्ते शैलीचं स्वतंत्र संवादी वादन ते अतिशय उत्तम रीतीने सादर करतात. अनेक बुजुर्ग व नवीन पिढीच्या सुप्रसिद्ध कलाकारांना त्यांनी साथसंगत केलेली आहे. यामध्ये पंडित उल्हास कशाळकर, पंडिता मालिनी राजूरकर, पंडित विजय कोपरकर, डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे, आरती अंकलीकर, पंडिता गिरिजादेवी, गान सरस्वती किशोरी आमोणकर, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, पंडिता रोहिणी भाटे, क्षमा भाटे, पंडित बिरजू महाराज, पंडित राजेंद्र गंगाणी, पंडित योगेश समसी, पंडित सुरेश तळवळकर, पंडित अनिंदो चॅटर्जी तसेच उस्ताद झाकीर हुसेन यांचा देखील समावेश आहे. भारतातील तसेच भारताबाहेरील अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमधून त्यांनी आपली कला सादर केली आहे. संवादिनी वादनाबरोबरच संगीतकार, म्युझिक अरेंजर आणि साऊंड इंजिनियर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. माईक कसा वापरावा, साऊंड कसा सेट करावा, तसंच साऊंड बेसिक्स इत्यादी गोष्टी ज्या सर्व कलाकारांना आजच्या काळात शिकणं अत्यावश्यक आहे त्या शिकण्यासाठी अनेक कार्यशाळा ते घेत असतात. लयकारीवरचा अभ्यासानं मिळालेलं प्रभुत्व, ध्वनीशास्त्राचं म्हणजे साऊंड इंजिनिअरिंगचं सखोल ज्ञान, थत्ते शैलीचं बहारदार स्वतंत्र संवादिनी वादन आणि गायन, वादन व नृत्य या तीनही संगीत प्रकारांना
अतिशय समर्थपणे व सफाईने साथसंगत करणारा असा हा कलावंत आज इथे उपस्थित आहे. तबला साथ आहे मिलिंद पोटे यांची, यांची सकाळीच आपल्याला ओळख झालेली आहे. तानपुऱ्यावर आहेत सौम्या उल्हाळ आणि केतकी शेटे ब्रह्मनाळकर. मी श्रीयुत प्रमोद देवधर यांना विनंती करते की त्यांनी या सर्व कलाकारांचं स्वागत आणि सत्कार करावा. प्रथमतः जयश्रीताई पाटणेकरांचं स्वागत आणि सत्कार श्रीयुत प्रमोद देवधर करतायत. यानंतर संवादिनीवर चिन्मय कोलटकर आहेत, त्यांचाही सत्कार होणार आहे. चिन्मय कोलटकरांचा सत्कार करताय. तबला साथ आहे मिलिंद पोटे यांची. श्रीयुत मिलिंद पोटे यांचं स्वागत आणि सत्कार. तानपुऱ्यावरच्या सौम्या उल्हाळ यांचंही स्वागत आणि केतकी शेटे ब्रह्मनाळकर यांचंही स्वागत. धन्यवाद. राग भीमपलास. पहिली चीज म्हणणार ती बुवानी बांधलेली आहे. Yeah.
Re na, re na, re na, re na.
Ah.
Thank you.
Ah, 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 ah
हो
गायला येणार. आवाज येतोय पंख्याचा नाही ना. राग श्री Are re 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 re
सब पर जमुर बारी जा मुझे जब
रे बारी जा बुने गरे जने रे गरे 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 रे जा गरे जने रे जा रे गरे जने गरे 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 जने गरे सा बारी जा बु दादा मरे गा गरे जने रे गरे जने रे सा दादा मरे वा पादा मम परे जने दब मम बड़ा नमगरे गरे जने बारी जा Vamos a ver, eres la misa reza. Yeah.
न किसी का साची मान ले पर बुरा न किसी का बुरा न किसी का साची मान ले पर बुरा न किसी का सा बुरा न किसी का साची मान ले पर बुरा न किसी का साची बुरा न किसी का साची बुरा पमरा मगरे बाप पदा मगरे बाप रे गरे गरे जाने रे रे मवरा पनी गरे गरे रे गरे जाने रे गरे गरे मवरी गरे ललिता गौतीर्थ त्रिताल म्हणते आम्ही चलत छेड़त है बिहार छेड़त है बिहार बट चलत छेड़त है बिहार बट चलत छेड़त है बिहार वृंदावन में कुंज गले न में वृंदावन में कुंज गले न चलत छेड़त है बिहार छेड़त है बिहार बट चलत छेड़त है बिहार वृंदावन में कुंज गले न में वृंदावन में कुंज गले न में रुकत गले हमार छेड़त है बिहार
वाट चलत छेड़त है बिहार रसिक हो हॅलो खटाव तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि हरणाई सूत गिरणीचे संस्थापक श्री रणजित सिंग देशमुख हे आज इथे आपला 75वा महोत्सव आहे म्हणून आपल्या भेटीला आलेले आहेत. तर शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे आपण त्यांचा इथे सत्कार करणार आहोत. मी त्यांना आदरपूर्वक आत येण्याची विनंती करते आणि मी श्री अरुण कशाळकरजींना विनंती करते की त्यांनी रणजित सिंग देशमुखांचा सत्कार करावा. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक हो, या ठिकाणी जो हा सत्कार सोहळा सुरू आहे, हरणाई सहकारी सूतगिरणीचे संस्थापक माननीय रणजित सिंह देशमुख साहेब यांचा संस्थेच्या वतीने या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यात येत आहे. एक फार मोठे उद्योजक असून आज संस्थेला त्यांनी 75व्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून या ठिकाणी भेट दिलेली आहे. काही आमच्या संकल्पना त्यांच्यापुढे आम्ही मांडलेल्या आहेत, त्या त्यांना आवडल्या आणि त्यांनी तत्वतत्त्वाला आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. मी संस्थेच्या वतीनं त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही करावं आणि आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी माननीय अरुणजी कशाळकर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी सचिव आहेत, त्यांनी त्यांचा यथोचित मान सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि देशमुख साहेबांनी आम्हाला मार्गदर्शनभर दोन शब्द बोलावेत. नमस्कार. औंध संगीत महोत्सवामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी औंध गाव आणि खटाव तालुका आणि ह्या परिसराच्या वतीने स्वागत करतो. दुष्काळ म्हणून संबोधित झालेल्या खटाव तालुक्यातील औंधमध्ये परंपरेने औंध संगीत महोत्सव होतोय. अमृत वर्ष आहे आणि ह्या संगीत महोत्सवाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या विभागातला एक प्रमुख घटक आणि एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आपल्या संयोजक आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हा महोत्सव भविष्यामध्ये लोकाभूमिक आणि सर्वांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संयोजकांना एक सांगू इच्छितो की आपले जे नियोजित काही उद्दिष्ट असतील त्याच्यामध्ये आमचा वाटा हा तुमच्यातील एक घटक म्हणून असेल हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. वास्तविक मी आल्यानंतर बघितलं, आपण सगळे पाहुणे या ठिकाणी आल्यानंतर बाहेरच्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि सातारला राहायला जावं लागलं, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण जर संधी दिली असती तर आमचं इथे बाजूलाच चांगलं गेस्ट हाऊस आहे. मी सगळ्या पाहुण्यांची त्या ठिकाणी राहायची आणि यथेच पाहुणचार करण्याची प्रयत्न केला असता, पण भविष्यामध्ये आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून जे एक संगीत स्कूल या ठिकाणी होत आहे त्या स्कूलला निश्चित आमच्याकडून खूप मोठी आणि भरीव अशी मदत
केली जाईल हे मी या ठिकाणी सांगतो। आणि श्रोत्या सर्व श्रोत्यांना जास्त बोलून बोर न करता आपण या ठिकाणी माझा स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो। नमस्कार।